आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोल्हापूर येथील ताराबाई पार्कात राहत्या घराला अचानकपणे लागली आग. घर झाले जळून खाक, मनुष्यहानी टळली, मात्र एक म्हैस दगावली, लाखो रुपयांचे नुकसान. आज सकाळी कोल्हापूरमध्ये पाठनकर कॉलनीत घराला आग लागल्याची घटना घडली. रमेश जयसिंग बनसोडे हे गेली 50 वर्ष सर्वात जुने रहिवाशी म्हणून एकत्र कुटुंबात राहत आहेत. घरामध्येच गवळी व्यवसाय करीत असल्याने उदरनिर्वाहासाठी 2 म्हैशी पाळलेल्या होत्या. घरामध्ये म्हैशींचा गोटा केला होता. आज दुपारी या घराला अचानकपणे आग लागली. घरासमोर बसलेल्या महिलांनी आरडाओरडा सुरू केल्याने घरातील लोक बाहेर पडले आणि बघता बघता आग वाढत गेली. तेथील घरे दाटीवाटीने आहेत. या आगीचे झळ इतर घरांना बसू नये म्हणून तेथील नागरिकांनी पाण्याचा मारा सुरू केला. काही वेळातच अग्निशामकच्या गाड्या पोहोचल्या आणि पाण्याचा वापर करून ही आग पूर्णपणे आटोक्यात आणली. तसेच घरातील साहित्य बाहेर काढले. दैव बलवत्तर म्हणून गॅसचा स्फोट झाला नाही, त्यामुळे फार मोठी जीवितहानी टळली. परंतु या आगीत एक म्हैस मृत्युमुखी पडली आणि दुसरी म्हैस जखमी झाली आहे. आग लागण्याचे कारण स्पष्ट झाले नाही. महानकर न्यूज साठी कोल्हापूरहून बरकत भाई पन्हाळकर. अंदाजे 50 वर्षापूर्वी आमचं बांधकामाचं घर आहे. 4 कुटुंब आमच्या इथे राहतात. त्याच्यामध्ये आमची मस्त मयत झालेले आहे. अंदाजे 7 ते 8 लिटर दूध देत होती गाय दगावलेली आणि अंदाजे 10 ते 15 लाखाचं नुकसान झालेलं आहे आमचं.